बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ असलेल्या चक्रकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे शुक्रवारी या भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे। या प्रणालीची तीव्रता वाढतीय। आज उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत हवामानशास्त्र विभागाने दिलेत। बंगालच्या उपसागरातल्या प्रणालीची तीव्रता वाढल्यानं शनिवारी अंदमान बेटांसह तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं। ही प्रणाली पोर्ट ब्लेअरपासून 300 किलोमीटर नैऋत्यकडे, विशाखापट्टणमपासून 1270 किलोमीटर तर पुरीपासून 1300 किलोमीटर आग्नेयेकडे समुद्रात होती। वायव्येकडे सरकत असलेल्या या प्रणालीचं आज चक्रीवादळात रूपांतर होणार आहे। मंगळवारपर्यंत हे चक्रीवादळ उत्तर आंध्र प्रदेश ओडिशाच्या किनाऱ्याकडे येणार असून त्यानंतर ही प्रणाली पश्चिम बंगालकडे सरकण्याची शक्यता आहे। या प्रणालीमुळे अंदमान निकोबार बेट समूह आणि लगतच्या समुद्रात ताशी 65 ते 85 किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत। पूर्व किनारपट्टीकडे येताना वाऱ्यांचा वेग ताशी 80 ते 100 किलोमीटर होण्याचा अंदाज आहे। तसंच समुद्र खवळून उंच लाटा उसळणार असल्यानं मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे। तसंच अंदमान बेट समूह उत्तर आंध्र प्रदेश ओडिशाच्या किनाऱ्यावर जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे।